नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. पुरंदरमध्ये एकूण 42 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण रुग्णालय सासवडे येथे दिनांक 3/8/2021 रोजी 91 RT-PCR टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 25 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड 12, गराडे 2, बोपगाव 2, वीर 1, चांबळी 1, हिवरे 2, भिवडी 1, सोमुर्डी 1, सिंगापूर 2, बारामती 1. यामध्ये तालुक्याबाहेरील एका व्यक्तीचा समावेश. ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 4/8/2021 रोजी 27 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 3 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरी 2, राख 1. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 4/8/2021 रोजी 52 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी सासवड येथील 6 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 4/8/2021 रोजी 26 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी वीर येथील 1 रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 14 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आंबळे 5, राजुरी 1, पिसर्वे 1. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 19 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथेही 19 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 31 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. निंबूत 1, पिंपरे खुर्द 1. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.